लष्कर प्रमुख व्हीपी मलिक यांनी कारगिल युद्ध काळात अनेक गोष्टींचा खुलासा केला. 2 दशकांपूर्वी लढल्या गेलेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला, पण या युद्धाच्या काळात अन्य देशांनी आपल्या परिस्थितीचा फायदा उचलला. त्यावेळी शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला उपग्रहांचे फोटो, शस्त्र आणि दारुगोळ्याचा तत्काळ गरज होती. त्यावेळी या सर्व साहित्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागले होते, अशी माहिती व्हीपी मलिक यांनी दिली आहे. कारगिल युद्ध काळात काही गोष्टी आपल्याला तात्काळ खरेदी कराव्या लागणार होत्या, त्यावेळी देश कुठलाही असो त्यांनी शक्य तितका आपल्या परिस्थितीचा फायदा उचलला. आपण एका देशाकडे बंदुकांसाठी संपर्क साधला होता, त्यांनी बंदुका देण्याचं आश्वासन दिलं, पण आपल्याला जुन्या वापरलेल्या बंदुका दिल्या. आपल्याकडे दारुगोळा नव्हता. एका देशाकडे दारुगोळ्याची मागणी केली तेव्हा त्यांनी 1970च्या दशकातील दारुगोळा आपल्याला दिला. इतकंच नव्हे तर कारगिल युद्धाच्या वेळी आपण जे सॅटेलाइट फोटो खरेदी केले त्या प्रत्येक फोटोसाठी आपल्याला 36,000 रुपये मोजावे लागले. ते फोटो सुद्धा लेटेस्ट नव्हते, 3 वर्षाआधी काढलेले ते फोटो होते, असं मलिक यांनी म्हटलं आहे.